हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत छान ज्योत्स्ज लिटरेचर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे खूप दिवसानंतर तुम्ही आज शाळेत गेला असाल ना मज्जा आली मग खूप मज्जा आली ना शाळेत जाऊ अरे वा किती दिवसानंतर तुम्ही तुमच्या शिक्षकांना मित्रमैत्रिणींना भेटले असाल ना खूप मज्जा केली की नाही आज धम्माल केली ना शाळेत चला तर मग आता धमाल करून झाली आता थोडंसं आपण अभ्यासही करूया तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुमचे संवाद कौशल्य वाढविण्यास कशा पद्धतीने मदत करणार आहे हे तुम्हाला मी एका खेळाद्वारे सांगणार आहे बरं का पण तत्पूर्वी तुम्ही प्रत्येकघटित शब्द पाहा मग संवाद कौशल्य विकसित करणारा खेळ खेड़ खेळा चला तर मग आजचे इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपण प्रत्येकघटित शब्द कशास म्हणतात ते जाणून घेऊया शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्येकघटित शब्द म्हणतात विद्यार्थी मित्रांनो यात आलेला धातू हा शब्द हा विज्ञानातला धातू नसून भाषेतला धातू होय भाषेत येणारी जी मूळ क्रियापदे असतात त्यांना धातू म्हणतात उदाहरणार्थ बस हे मूळ क्रियापद आहे बस या क्रियापदाला आता इथे बस म्हणजे आपली बस नाहीच सिटी बस वगैरे किंवा तुम्ही प्रवास करतात ती प्रवाशी बस नाही तर बसणे या अर्थाने बस या क्रियापदाला जोडून येणारी ने ले तात इत्यादी शब्द जोडून आल्यावर बसणे बसले बसतात हे प्रत्येकघटित शब्द तयार होतात आणि ह्या शब्दांनाच मग घटित शब्द म्हणतात चला तर मग आपण आज असे अनेक शब्द अभ्यासूया तेव्हा तुम्हाला घटित शब्द लवकर लक्षात येतील कारण व्याख्या तुमच्या डोक्यावरून गेली असेल आधी शब्द बघितले ते पाहिल्यानंतर ते वाचल्यानंतर आणि लिहिल्यानंतर मग तुम्हाला घटित शब्दाची व्याख्या नीट लक्षात येईल तर आता बघा ईक हा प्रत्यय घेऊया आपण ईक हा प्रत्यय घेतल्यानंतर तयार होणारे घटित शब्द कोणते आहेत सांगा बरं सांगता येतील तुम्ही लिहिलेले पण आहेत आर्थिक नागरिक सामाजिक मासिक साप्ताहिक पाक्षिक धार्मिक पणा हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द बघूया आपण पन। मोठेपणा प्रामाणिकपणा शूरपणा वेडेपणा पण हा शब्द लावून तयार होणारे शब्द बघूया लहानपण देवपण मोठेपण आई हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पाहूया महागाई स्वस्ताई चपळाई भलाई आऊ हा प्रत्ये लावून तयार होणारे शब्द पाहूया टाकाऊ टिकाऊ लढाऊ शिकाऊ आळू हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द लाजाळू विसराळू झोपाळू ऊन हा प्रत्येलावून तयार होणारे शब्द करून बसून देऊन हसून रडून खाऊन इत हा लावून तयार होणारे शब्द पराजित विकसित सत्यजित ारा हा प्रत्यय लावून तयार होणारे प्रत्येकची शब्द लिहिणारा करणारा बोलणारा देणारा वाढणारा दार हा प्रत्ये लावून तयार होणारे प्रत्येकची शब्द फौजदार जमीनदार आमदार खासदार इमानदार डौलदार दाणी हा प्रत्ये लावून तयार होणारे शब्द फुलदाणी अत्तरदाणी चहादाणी विद्यार्थी मित्रांनो असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यय घेऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची शब्द तयार करू शकतात आता आपण खेळ कसा खेळायचा ते पाहूया बघा एक शब्द घेतला प्रत्येकघटित शब्द तर त्या प्रत्येकघटित शब्दापासून दुसऱ्याने काय करायचे वाक्य तयार करायचे समजा आर्थिक हा शब्द घेतला एकाने आर्थिक शब्द म्हणायचा आणि दुसऱ्याने त्यावरून वाक्य तयार करायचं आता आर्थिक या शब्दावरून आपण वाक्य तयार करू आर्थिक व्यवहार चोख ठेवावे नंतर दुसरा नागरिक शब्द घेऊया नागरिक शब्द एकाने उच्चारायचा आणि दुसऱ्याने त्याचं वाक्य बनवायचं मी भारत देशाचा नागरिक आहे प्रामाणिकपणा हा शब्द घेतला तर प्रामाणिकपणा हा अमूल्य दागिना आहे मोठेपणा घेतला तर मोठेपणाचा पडेजाव करू नये तर हा खेळ कसा खेळायचा ते बघा की एका विद्यार्थ्याने म्हणजे तुम्ही दोन विद्यार्थी असाल किंवा वर्गातही तुम्ही हा खेळ खेळू शकतात एका विद्यार्थ्याने प्रत्येक शब्द सांगायचा दुसऱ्या विद्यार्थ्याने त्यापासून वाक्य बनवायचे आणि ज्याने वाक्य बनवले त्याला दहा गुण मिळतील आणि ज्याला वाक्य नाही बनवता आले तर त्याचे पाच गुण कमी होतील तर अशा पद्धतीने हा खेळ खेळायचा आहे आणि तुम्ही गुणांचा तक्ता तयार करायचा आहे ज्याला जास्त गुण मिळाले या खेळात तो जिंकला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा भाषिक कौशल्याचा खेळ खेळून पहा स्वतःची भाषा समृद्ध करा व संवाद कौशल्य वाढवा विद्यार्थी मित्रांनो खेळून पा हा भाषिक खेळ आणि मजा आली की नाही ते कमेंट्स करून अवश्य कळवा आणि हो व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह शाळेत जा पण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद